नांदेडचे भाजपचे आमदार राजेश पवार यांना पक्षातूनच आव्हान मिळाले असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी यांच्या जागा वाटपाचे गणित ठरले नसतानाच इच्छुक मात्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा करतायत. त्यात पक्षातूनच विद्यमान आमदारांना आव्हान दिले जात आहे. असेच आव्हान भाजपच्या विद्यमान आमदार जिल्हा उपाध्यक्षांनी दिले आहे. नायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार विद्यमान आमदार आहेत, पण त्यांच्यावर भाजपमधील बहुतेक पदाधिकारी नाराज असल्याचे आरोप शिवराज पाटील होटाळकर यांनी केला आहे. मी पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि मेळावा घेत माझा आणि माझ्या समर्थकांची इच्छा आहे. आपण इलेक्शन लढवलं पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली. तर पदाधिकाऱ्यांनी अभी नाही तो कभी नाही अशा घोषणा देत शिवराज पाटील होटाळकर यांचं समर्थन केलं. आणि स्वतः उमेदवार आपला काम करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी जर मला पाठिंबा देत असाल तर मला हे इलेक्शन लढवायला 10 हत्तीचं बळ आहे. तुमचं 1 हत्ती नाही, 10 हत्तीचं बळ. बंड म्हणण्यापेक्षा आम्ही गेल्या 5 वर्षांपासून पक्षामध्ये काम करतो आणि ज्या पक्षामध्ये काम करतो आणि त्याच पक्षाचा आमदार तर त्या ठिकाणी विश्वासात न घेता त्या ठिकाणी काम करत असतील, हा माझा एकट्याचा बंड नसून हा नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्याचा बंड त्या ठिकाणी समजावा लागेल. त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना जो समजून घेत नाही, कार्यकर्त्याला जो समजून घेत नाही, तो नेता होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. तुमच्या या निर्णयामुळे राजेश पवारची डोकेदुखी वाढणार आहे. नेमकं राजेश पवार यांच्याबद्दलच नायगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना का अडचण? कारण ते नायगाव विधानसभेचे आमदार आहेत, बाकीच्या लोकांना त्यांचा त्रास व्हायचं काही कारण नाही. नेमकं भाजपचे पण यावेळेला जर पाहिले, तुम्ही आता भाजपचे स्वतः जिल्हा उपाध्यक्ष आहे, राजेश पवार यांचं कुठलं काम तुम्हाला आवडलेलं नाही, त्यांचं का खटकत आहे? कुठलं काम आवडलं नाही यापेक्षा त्यांचं कुठलं काम चांगलं आहे हे त्या ठिकाणी मला आपण दाखवावं. ते स्वतः त्या ठिकाणी म्हणतात की मी कार्यसम्राट आहे त्यांचे. मी खूप ठिकाणी बॅनर बघितले कार्यसम्राट, एवढा विकास त्या ठिकाणी केला नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नितीन गडकरी साहेबाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झाला हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण विकास करत असताना स्वतः दर्जेदार कामं झाले पाहिजे. आज तुम्ही जर बघितलात यूट्यूबवर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ टाकलेत लोकांनी, ते काय कोण मी टाक म्हणल्याने कोण टाकत नाही. त्या त्या गावच्या लोकांनी त्या त्या गावातले कामं किती निकृष्ट दर्जाचे झालेत हे त्या ठिकाणी लोकांनी दाखवून दिले. मी धर्माबादमधले 2 उपोषणं मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी उपोषण थांबवले, मिटवले. 3-3, 4-4 दिवस उपोषण लोक बसले होते. अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं त्यांचे व्हिडिओ बघितल्यावर, त्यांचं क्लिप्स बघितल्यावर आम्हाला लक्षात आलं की हे कामं फक्त आणि फक्त त्या ठिकाणी स्वतःसाठीच केलेत का असा त्याच्या आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडला. आणि त्याच्यामुळं असे कामं करत असताना तुम्ही तिथल्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घ्यायला पाहिजे, सरपंचाला विश्वासात घ्यायला पाहिजे. कित्येक सरपंचांची तक्रार केली की आमच्याकडे जबरदस्ती NOC त्या ठिकाणी घेतली जाते. मी सभापती होतो, मी सभापतीच्या काळामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी सगळ्या गावातल्या सरपंचाला त्या ठिकाणी काम द्यायचो. तिथल्या कमिटीला सांगायचं की हे काम तुमच्या गावात आलं, हे काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. पण आम्ही कधी कोणाला NOC त्या ठिकाणी मागितल्या नाही. मग तुम्ही नायगाव मतदारसंघामध्ये फिरा, तुम्हाला 60% सरपंच
त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात याच्यामुळे दिसतील की त्यांना विश्वासात न घेता त्या गावातले कामं झाले. आणि असं जर होत असेल तर मग त्याची नाराजगी तर वाढणारच आहे. पक्षवाढीसाठी काही काम केले नाही केले आमदार? आता पक्षवाढीसाठी जर आमदारांनी कामं केली असली तर पक्षातले सगळे पदाधिकारी त्यांच्या विरोधात गेले नसते. आज त्यांनी सगळे बूथ प्रमुख बदलले, सगळे शक्ती केंद्र प्रमुख बदल त्या ठिकाणी बदलले. आज एकही पक्षाचे मागचे जे बूथ प्रमुख होते जे गेल्या कित्येक वर्षापासून पक्षात काम करतात की ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, मी तर 5 वर्षामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे, पण माझ्या पूर्वीपासून जे पक्षामध्ये 20 वर्षापासून काही काही कार्यकर्ते मला असं म्हणाले की साहेब मला जोपासून मतदानाचा अधिकार आला तोपासून बी जे पीसोबत दुसरं कोणाला मतदान आम्ही केलं नाही, तसे कार्यकर्ते नाराज आहेत. मग एखाद्या आमदाराला आमदार झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्तेच त्या ठिकाणी पक्षाचे जोपासले पाहिजेत, ते त्यांच्याने झालं नाही तर मग काय होणार?